माझं नाव आहे संजय बाळकृष्ण साठे, नाईतळे तालुका निफाड जिल्हा नाशिक। येथील मी एक अल्पभूधारक शेतकरी आणि जी कांद्याच्या पैशाची 1064 रुपयाची मनी ऑर्डर केली होती तो मीच शेतकरी हो नरेंद्र मोदी साहेबांना। आणि हे जी मनी ऑर्डर करण्यामागचं माझा उद्देश होता का, सध्या कांद्याचे भाव फार पडलेले, याकडे कोणीही लक्ष देत नाही, शेतकरी ओरडून ओरडून थकलेले आणि शेतकऱ्यांना कोणत्याच पिकात पाहिजे असा पैसा होत नाही। मग मला असं वाटलं का बा, या समस्या कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे आणि एकंदरीत मोदी साहेब या समस्याकडे लक्ष देतील असं मला वाटलं, कारण मी मोदी साहेबांचा रेडिओवरला मन की बात हा कार्यक्रम ऐकतो आणि ते एक छोट्या छोट्या मुलांच्या पत्राला सुद्धा उत्तरं देतात आणि आपल्या प्रश्नाला ते वाचा फोडतील असं मला वाटलं। आणि त्या उद्देशाने मी 29 नोव्हेंबर रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे निफाड उपबाजार आहे तिथं कांदे विक्रीला नेले, 7.5 क्विंटल कांदे होते। आणि जेव्हा त्या कांद्याला व्यापाऱ्यांनी निलाव पुकारायला सुरुवात केली, 100 रुपयापासून सुरुवात केली 1 क्विंटलला, म्हणजे किलोला 1 रुपया, तर त्यांनी 100 रुपये पुकारले, 110 रुपये, 120 रुपये, 130 रुपये, 140, 150 आणि 151 तीन वार फायनल केलं। आणि जेव्हा फायनल केलं तर मी विचार केला का, आता त्या दिवसाची माझा खर्चसुद्धा निघाला नाही, तो इतर उत्पादन खर्च तर जाऊ द्या मी पूर्वी केलेला, पण त्या दिवशी मला ट्रॅक्टरचं भाडं लागलं 700 रुपये आणि माझ्या बायकोनीने मी आगल्या दिवशी ते कांदे साफसफाई केली, ते 200 रुपये रोज जर धरला ते 400 रुपये गेले, म्हणजे मला त्यात 5 पैसेसुद्धा निघाले नाही त्या दिवशी। मग मी असं ठरवलं की 1064 रुपये मोदी साहेबांना ऑनलाईन मनी ऑर्डर करायची, त्याला एक्स्ट्रा 54 रुपये खर्च आला तो माझ्या खिशातून टाकला आणि साधारण दिवस गेला त्याच्यामध्ये। 3 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयातून रात्री मला 9 वाजता फोन आला रात्री आणि त्यांनी सांगितलं की मी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे बोलतो आहे आणि तुम्ही जी मनी ऑर्डर पाठवली त्याची चौकशी करण्याचे आदेश आले, तर सांगा भाऊ तुमची शेती किती, तुम्ही किती उत्पन्न घेतात आणि किती कांदे लावले होते, त्यापासून तुम्हाला किती पैसे झाले आणि मग 29 तारखेला काय असं घडलं का तुम्हाला ते मोदींना मनी ऑर्डर करावं वाटली। मग मी सांगितलं असं, साहेब या प्रश्न कोणती लक्ष द्यावा या उद्देशाने मी ती मनी ऑर्डर केली। आणि साधारण आता 10 डिसेंबरला 11 वाजता मला पोस्टातून फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुमची मनी ऑर्डर परत आलेली आहे ती सोडून घ्या, आणि मी ती सोडून घेतली, 54 रुपये एक्स्ट्रा गेले माझे गेले। भ्रमनिरस असा झाला का मग जो अहवाल तयार करायला होता उपजिल्हाधिकाऱ्यांना, तर त्यांनी त्या अहवालात असं म्हटलेलं आहे की संजय साठे यांचा काळा कांदा आणि जास्त दिवसात साठवणुकीचा असल्यामुळे तो कमी भाव गेला, पण त्याच्यात उल्लेख आहे की बाजार समितीने असं खुलासा केला। मग मी बाजार समितीला सभापती इथले लासलगाव बाजार समिती जयदत्त होळकर म्हणून त्यांना भेटलो की साहेब का माझा कांदा तुम्ही बघितला नाही, तुमच्या सक्षम अधिकाऱ्यांनी बघितलं नाही, तुम्ही काळा असल्याचा उल्लेख करून, त्यांनी सांगितलं आम्ही काही दिलं नाही, तसं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि वृत्तपत्रांना दिलं, वृत्तवाहिन्यांना दिलं। आणि मग जेव्हा काही संपादकांनी जे कोणी अहवाल दिला उपनिबंधक म्हणून नाशिकचे, त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं का रात्रीचे आदेश आले होते आणि घाई गडबडीत आम्ही तो अहवाल दिला आणि एकंदरीत व जिल्ह्यात जास्त दिवसाचा साठवणीचं कांदा आहे यावरून आम्ही ते ढोबळ मानाने अहवाल दिलेला आहे। परंतु मला फार दुःख झालं का माझ्याकडे यायला पाहिजे होते त्यांनी किंवा बाजार समितीत जायला पाहिजे होतो, शेतकऱ्यांची खरी व्यथा काय आहे ती जाणून कोणीच घेतली नाही आणि कार्यालयात बसून हा अहवाल दिलेला आहे आणि कागदी घोडे नाचवलेले। तर मला असं वाटतं की याच्यावर सामान्य माणसाचे फार हाल होता ते, आणि जर राजापुढं जर त्यांनी अशी खोटी माहिती दिली असेल तर हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवाची बात आहे। साधारण 1 एकर कांदे लावले होते मी, ते 1 एकर कांद्याला 55 ते 60 हजार रुपये खर्च आला, त्याच्यात जमिनीची मशागत करणे, नांगरणी करणे, लागवड करणे, बी बियाणं, खतं, वाहतूक, निंदणी खुरपणी आणि इत्यादी प्रकारचा असा तो खर्च एक येतो। आणि साधारणतः 100 ते 120 क्विंटल कांदे निघतात आणि जे वरचे कांदे खराब होतात शेवट जास्त दिवस ठेवल्यानंतर, मग साधारण 100 क्विंटल कांदे बाजारात विक्रीला जातात आणि आजच्या भावाप्रमाणे मला जर 60 हजार रुपये खर्च आला तर मला फक्त 22 ते 23 हजार रुपये झालेले, इतका मला त्याच्यात तोटा आलेला आहे, उत्पादन खर्चसुद्धा झालेला नाही। मी 7.5 क्विंटल कांदे होते माझे त्या दिवशी, हो हो, आणि 7.5 क्विंटल कांद्याचे 1064 रुपये आले, म्हणजे तो फक्त 1.41 रुपये 41 पैसे किलो पडला। आणि सरकारला जे काही त्यांची एजन्सी एक कृषीची, त्यांनी सांगितलेलं आहे का कांदा उत्पादनासाठी 1 किलोला 8 ते 8.5 रुपये खर्च येतो, मग व्यापारी दलाला आतमध्ये घेतात ना, मग सरकारने लक्ष ठेवायला पाहिजे ना, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, तुम्ही एवढ्या रुपयानं कांदा घ्या, एवढ्या रुपयानं ग्राहकांना द्या। आणि जसं शासन ग्राहकांची बाजू घेतं, कांद्याचे भाव वाढले निर्यात बंद करतं, निर्यात बंद केले बाजार कमी होतात आणि मग तसं आता आमचे बाजार पडले तर आम्हाला काहीतरी करून बाजार वाढवा दिली पाहिजे असं माझं मत। माझी अपेक्षा अशी की जसं तुम्ही इतरांना काही सेवा सवलती देतात, 7वा वेतन आयोग लागू केला,
पण आमचं काहीच नाही ना, आम्हाला काहीच सुख सुविधा नाही. इथं रात्री 2 वाजता लाईट येते कृषी पंपाला, ती रात्री सकाळी 9 वाजेपर्यंत 8 तास. आणि त्यावेळेस टेम्परेचर किती राहतं माहिती का? आत्ता आजचं टेम्परेचर 8, इतकं लो टेम्परेचर. त्या लो टेम्परेचरमध्ये मी रात्री 2 वाजता उठतो, माझा कृषी पंप चालू करतो, बारे देतो सकाळी 9 वाजेपर्यंत 8 तास कंटिन्यू. मला कोणी सोडवायला येत नाही, नोकरीवाल्या लोकांना तरी कोणीतरी मध्ये सोडवायला येतं, लंचचा टाईम होतो, चहाला जातात, मला कोणी सोडवायला येत. मी 8 तास काम करतो, पुन्हा सकाळी माझी ड्युटी सुरू होती माझ्या दुसऱ्या कामाला. म्हणजे मलासुद्धा वाटतं की बाबा नोकरदारांसारखं आम्हालाही काही टाईम टेबल पाहिजे, रविवार पाहिजे, रविवारी स्पेशल काहीतरी आम्हाला मेनू करा वाटतो. पण नाही, ती परिस्थिती नाही, आमच्या आर्थिक परिस्थिती आम्हाला उजरून देत. पिढ्यानपिढ्या हे चालत आलं आहे, वडील पण हेच करत होते, आजोबा पण हेच करताय, आणि आमची पण पिढी आमच्या मुलांची मला तर वाटतं असंच जाईल. दुःख असंच आहे, दुःखात काही बदल नाही.